सबस्टन्स इन द सराउंडिंग्स स्टेट्स अँड प्रॉपर्टीज या भागाचा शेवटचा भाग आपण यामध्ये पाहणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्स म्हणजेच पदार्थाचे गुणधर्म लेटेस्ट ट्राय दिस वॉट विल हॅपन इफ प्रेशर इज ॲप्लायड ऑन सबस्टन्सेस लाईक चॉक ब्रिक अलम ग्रा ग्लास और गिरा वडी एखाद्या खडू वीट अल ग्लास तुरटी राजगिरावडी अशा पदार्थावर जर आपण प्रेशर दिलं दाब दिला तर काय होईल दिस सबस्टन्स ब्रेक इन टू स्मॉल पीसेस और पार्टिकल्स ते पदार्थ लहान लहान तुकड्यात किंवा त्यांचं रूपांतर लहान कणामध्ये होत असतं सच सबस्टन्स आर सेट टू बी ब्रिटल अशा पदार्थांना काय म्हटलं जातं ठिसूळ पदार्थ असं म्हटलं जातं अँड धिस प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स इज कॉल्ड ब्रिटलनेस आणि या पदार्थाचा जो गुणधर्म आहे या गुणधर्मालाच काय म्हटलं जातं ब्रिटलनेस म्हणजेच ठिसूळपणा असं म्हटलं जातं फर्स्ट

लाकडाचा तुकडा यामध्ये आपल्याला काय करायचं आहे घुसवण्याचा प्रयत्न करायचा आहे व्हॉट हॅपन्स काय होईल द नेल इझिली पियर्स वेट मड बट नॉट द पीस ऑफ वूड चिखल्याच्या गोळ्यामध्ये तो खिळा सहजपणे घुसेल परंतु लाकडाच्या तुकड्यामध्ये तो लवकर घुसणार नाही तर जो पुट्टा आहे त्या पुट्ट्यामध्ये थोड्याफार प्रमाणात तो घुसलेला आपल्याला दिसून येईल डज दिस हॅपन असं का होतं द हार्डनेस ऑफ ए सबस्टन्स इज डिटरमाइंड बाय हाऊ मच रेजिस्टन्स इट्स ऑफर टू द सबस्टन्स बिइंग पुड थ्रू इट हार्डनेस एखादा पदार्थ त्यात घुसणाऱ्या दुसऱ्या पदार्थाला किती प्रमाणात विरोध करतो यावरून त्याचा कठीणपणा ठरत असतो त्याचा हार्डनेस ठरत असतो इट मीन्स दॅट हार्डनेस इज अ प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स कठीणपणा हा सुद्धा पदार्थाचा गुणधर्म विच इज द हार्डेस्ट नॉन सबस्टन्स अतिशय किंवा सर्वात कठीण असा पदार्थ कोणता आहे द हार्डेस्ट नॉन सबस्टन्स इज डायमंड माहीत असलेला सर्वात कठीण असा पदार्थ म्हणजे हिरा नेक्स्ट स्ट्रेच अ रबर बँड अँड लेट इट गो ऑर अप्लाय प्रेशर ऑन अ पीस ऑफ स्पंज अँड रिलीज इट एक band, रबर बँड त्याचबरोबर स्पंज आपण जर रबर बँड दाबून सोडून दिला किंवा स्पंज दाबून जर आपण सोडून दिला काय होतं द रबर बँड अँड द स्पंज गो बॅक टू देअर ओरिजिनल सेप रबर बँड आणि ते स्पंज आहे ते आपल्या मूळ स्थितीमध्ये परत जातात सम सबस्टन्स चेंज देअर सेप वेन अ फोर्स इज अप्लायड ऑन देम बट रिटर्न टू देअर ओरिजनल सेप अँड साईज वेन द फोर्स इज रिमूवड दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इलेस्टिसिटी काही पदार्थ हे त्यांच्यावर दाब दिला असता प्रेशर दिला असता ते आपल्या स्थितीमधून दुसऱ्या स्थितीमध्ये जातात परंतु जेव्हा ते प्रेशर रिमूव्ह होतं प्रेशर काढून घेतलं जातं तेव्हा ते परत आपल्या ओरिजिनल स्टेटला येतात मूळ स्थितीला येतात हा जो पदार्थाचा गुणधर्म आहे या गुणधर्माला काय म्हटलं दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इलेस्टिसिटी याला पदार्थाचा लवचिकता असं म्हटलं जातं किंवा स्थितीस्थापकता असं म्हटलं जातं टेक अ फ्लॅट मेटल सीट ऑफ द साईज ऑफ अ नोटबुक मेटल सीट घ्यायची आपल्या वहीच्या आकाराची होल्डिंग इट ॲट अन अँगल या पद्धतीने ती वही किंवा पत्र आपल्याला उभा ठेवायचा आहे पुट ड्रॉप ऑफ वॉटर हनी अँड गम ॲट डिफरंट प्लेस ऑन द बोर्ड त्यावर पाणी डिंक आणि मध त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी टाकायचे आहेत अँड ऑब्झर्व हाऊ दे फ्लो डाऊन द स्लोप आणि आपल्याला त्यांचं निरीक्षण करायचं आहे लिक्विड फ्लो डाऊनऑर्ड ऑन अ स्लोपिंग सरफेस द्रव पदार्थ आपल्याला ज्या उताराला आहे तो आलेला दिसून येईल दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड फ्लुईडिटी आणि याच पदार्थाला याच गुणधर्माला काय म्हटलं जातं फ्लुईडिटी म्हणजेच प्रवाहिता असं म्हटलं जातं फ्लुई द फ्लुइडिटी ऑफ एनी लिक्विड इज डिटर्माइन बाय हाऊ इजिली इट फ्लोज एखादा द्रव किती सहजपणे प्रवाहित होतो वाहतो यावरून त्याची प्रवाहिता ही ठरत असते

एकाच आकाराच्या वेगवेगळ्या पदार्थाचं वस्तुमान हे वेगवेगळं असतं दिस डिफरन्स इज बिकॉज ऑफ द डिफरन्स इन देअर डेन्सिटीज हा फरक कशामुळे होतो तर त्या पदार्थाच्या घनतेमुळे होतो त्या पदार्थाच्या घनता या गुणधर्मामुळे आपल्याला दिसून येतो बिटवीन सबस्टन्स ऑफ द सेम व्हॅल्यूम द वन्स

त्यामध्ये मीठ वाळू आणि साखर टाकून ते विरघळायचा प्रयत्न करायचा आहे रिपीट दिस रिफ्लेक्सिंग वॉटर विथ केरोसिन हीच ॲक्टिव्हिटी आपल्याला केरोसिन म्हणजे पेट्रोल घेऊन करायची आहे वॉट डू यू ऑबझर्व काय दिसून येईल सम सॉलिड सबस्टन्स डिझॉल्व्ह इन अ पर्टिक्युलर लिक्विड काही स्थायू पदार्थ हे विशिष्ट द्रवामध्ये विरघळत असतात इफ अ सॉलिड डज नॉट डिझॉल्व्ह इन अ लिक्विड इट इज सेड टू बी इन्सॉल्युबल इन दॅट लिक्विड जर एखादा स्थायू पदार्थ त्या द्रवात विरगळत नसेल तर त्या स्थायू पदार्थ त्या द्रवामध्ये अविद्राव्य आहे असं म्हटलं जातं दॅट इज सॉल्ट इज सॉल्युबल इन वॉटर मीठ हे पाण्यामध्ये द्राव्य आहे बट इन्सॉल्युबल इन केरोसिन मीठ हे पाण्यामध्ये विरगळतं परंतु रॉकेलमध्ये विरगळत नाही you know of many vivarias made by using water and soluble substance the property of substance of getting dissolved is called solubility म्हणजे पदार्थाच्या विरघळण्याचा गुणधर्मला solubility असं म्हटलं जातं विद्राव्यता असं म्हटलं जातं solubility is a property of substance next when we can look through a substance अँड सी थिंग्स ऑन द अदर साईड देन दॅट सबस्टन्स इज सेट टू बी ट्रान्सपरंट ज्या पदार्थामधून पाहिले असता आपल्याला पलीकडची वस्तू दिसत असते त्या पदार्थाला आपण पारदर्शक पदार्थ असं म्हणतो दिस प्रॉपर्टी ऑफ द सबस्टन्स इज कॉल ट्रान्सपरन्सी आणि हा जो पदार्थाचा गुणधर्म आहे या पदार्थाच्या गुणधर्माला ट्रान्सफरन्सी म्हणजेच पारदर्शकता असं म्हटलं जातं ग्लास सम टाईप्स ऑफ प्लास्टिक क्लीन वॉटर अँड इयर आर सम एक्झाम्पल्स ऑफ ट्रान्सपरंट सब्ज सबस्टन्स प्लास्टिक स्वच्छ पाणी हवा आणि काच हे काही ट्रान्सपरंट सबस्टन्सची काय आहेत उदाहरण आहे ट्रान्सपरसी इज अ प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्स कॅन यू टेल आयडेंटीफाय द ऑब्जेक्ट शोन इन फिगर फिफ्ट फाईव्ह पॉईंट फोरटीन फ्रॉम विच सबस्टन्स आर दे मेड व्हॉट आर दी सबस्टन्स कॉल्ड ॲज अ ग्रुप यामध्ये या, या ठिकाणी काही पदार्थ दिलेले आहेत आणि ते कोणत्या घटकापासून बनतात ते आपल्याला विचारलेलं आहे मेटल्स सबस्टन्स लाईक कॉपर गोल्ड आयर्न अल्युमिनियम आर कॉल्ड मेटल्स दांबी सोनं लोह अल्युमिनियम अशा पदार्थांना धातू असं म्हटलं जातं मेटल्स आर फाउंड इन द फॉर्म ऑफ मिनरल्स डीप इन साइड द अर्थ आणि हे कुठं सापडतं तर हे खनिज रूपात पृथ्वीच्या भूगर्भामध्ये सापडतात मिनरल्स फ्रॉम द अर्थ क्रस्ट आर प्रोसेस्ड टू ऑप्टेन द मिनरल्स आणि भूगर्भामधून काढून त्यावर प्रक्रिया करून आपल्याला धातू हे मिळवावे लागतात इन डेली लाईफ मेटल्स हॅव व्हेरियस इम्पॉर्टंट युजेस धातूंचे दररोजच्या वापरामध्ये अनेक उपयोग आहेत लेटर स्टडीज सम कॉमन प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स आपण काही धातूंचे गुणधर्म पाहणार आहोत नेक्स्ट पॉइंट प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स धातूंचे गुणधर्म टेक अ पीस ऑफ कॉपर और अल्युमिनियम वायर ऑर अ स्मॉल नेल हॅमर इट रॅपिडेटली व्हॉट डू यू ऑब्झर्व एक तांब्याचा किंवा अल्युमिनियमचा तारेचा तुकडा घेऊन त्यावर हातोडीने मारत राहिल्यानंतर काय आपल्याला दिसून येईल ऑन हॅमरिंग रॅपिडिटली द वायर बिकम्स फ्लॅट हातोडीने त्यावर जर सतत मारत राहिलं तर काही वेळानंतर ती तार ही चपटी होते अँड इट फॉर्म्स अ थिन सीट त्याचं पातळ पत्र्यामध्ये रूपांतर झालेलं आपल्याला दिसून येतं मेटल्स कॅन बी कन्व्हर्टेड टू सीट बाय हॅमरिंग धातू हे त्यांना ठोकल्यानंतर त्याचं पत्र्यामध्ये त्याचं रूपांतर करता येतं दिस प्रॉपर्टी ऑफ मेटल इज कॉल्ड मॅलिबिलिटी आणि हा जो पदार्थाचा गुणधर्म आहे या पदार्थाच्या गुणधर्माला काय म्हटलं जातं मॅलिबिलिटी म्हणजेच वर्धनीयता द मॅलिबिलिटी इज अ प्रॉपर्टीज ऑफ मेटल नेक्स्ट ऑब्झर्व अँड डिस्कस हॉट ऑयरन इज हॅमर्ड अँड मेड इन टू थिन सीट्स visit a ब्लॅक स्मिथ शॉप टू ऑब्झर्व हाऊ hammering हॅमरिंग कॉझेस एखाद्या दुकानामध्ये जाऊन गरम झालेलं जे लोखंड आहे ते ठोकून बारीक केलं जातं आपल्याला त्याचं निरीक्षण करायचं आहे आयर्न बार्स मेड टू रिवॉल्व कंटिन्युअसली वाईल बिंग हॅमर्ड बिकम लॉंगर द आयर्न कॅन बी ड्रॉन इन टू अ वायर लोखंडाच्या सळीला सतत घणाचे घाव घालून त्या सळीला आपण लांब होते आणि त्याची आपण खेचून आपण त्याला द आयर्न कॅन बी ड्रॉन इंटू वायर त्याचं तारासुद्धा बनवू शकतो मेटल्स कॅन बी स्ट्रेचड अँड ड्रॉन इंटू वायर्स धिस प्रॉपर्टी ऑफ मेटल इज कॉल्ड डक्टिलिटी धातूंना खेचून त्यांच्यापासून त्या तारा तयार करता येतात या धातूच्या गुणधर्मालाच काय म्हटलं जातं डक्टिलिटी म्हणजेच तन्यता मेटल्स लाईक सिल्वर गोल्ड कॉपर प्लॅटिनम कॅन बी ड्रॉन इंटू टू फाईन वायर्स धातू जे की सोने चांदी तांबे प्लॅटिनम यासारखे धातू यांना तारा पण बनवू शकतो नेक्स्ट वाय आर द इलेक्ट्रिक बोर्ड फिटेड ऑन द वॉल मेड ऑफ प्लास्टिक ऑर ऑरवूड आपल्या घरामध्ये किंवा इतर ठिकाणी जे इलेक्ट्रिक बोर्ड असतात जी विजेची बोर्ड असतात ते लाकडी किंवा प्लास्टिकची असतात अँड द हँडल ऑफ कुकर इज मेड ऑफ प्लास्टिक कुकरचं जे हँडल आहे ते सुद्धा प्लास्टिकचं बनलेलं असतं इलेक्ट्रिसिटी फ्लोज थ्रू मेटल्स धातूमधून वीज वाहत असते ऑल मेटल्स आर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी टू अ ग्रेटर ऑर लेसर एक्स्टेंट सर्व धातू हे विजेचे कमी अधिक प्रमाणात वाहक आहेत दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आणि धातूंच्या या गुणधर्मालाच काय म्हटलं जातं विद्युत वाहकता असं म्हटलं जातं इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इवन वेन अ पीस ऑफ मेटल इज हिटेड ॲट वन प्लेस द होल ऑफ इट बिकम्स हॉट एखाद्या धातूच्या तुकड्याला आपण एखाद्या ठिकाणी जर उष्णता दिली तर तो पूर्ण तुकडा काय होत असतो गरम होत असतो

मेटल्स हॅव अ टिपिकल शाईन ऑर लचर धातूंना विशिष्ट प्रकारची चकाकी असते एवरी मेटल हॅज अ कॅरेक्टरिस्टिक कलर प्रत्येक धातू हा विशिष्ट असा रंग असतो आणि त्या रंगावरून तो धातू काय होतो ओळखला जातो नेक्स्ट ट्राय दिस प्लक द स्ट्रिंग ऑफ ए म्युजिकल इन्स्ट्रुमेंट लाईक अ तनपुरा और विना रिंग बेल और हीट, स्टील बॉक्स विथ अ मेटल स्पून विना तंबुरा किंवा इतर जी वाद्य आहेत ती वाद्य घंटा स्टीलचा डबा यावर जर आपण चमच्याने वाजवलं तर कशा पद्धतीचा ध्वनी निर्माण होतो आणि त्याचबरोबर स्ट्राईक अ वुडन टेबल ऑर ए मार्बल फ्लोर विथ अ वुडन स्ट्रिक आणि त्याचबरोबर लाकडी टेबल दगडी फडशी यावर सुद्धा आपल्याला काटीने मारायचं आहे नोट द डिफरन्स इन द साऊंड प्रोड्युसर इन टू पेस आणि दोन्ही ठिकाणी जो ध्वनी निर्माण झालेला आहे त्यामधील आपल्याला फरक लक्षात घ्यायचा आहे मेटल प्रोड्यूस अ रिंगिंग साऊंड ध्वनी हे आवाज आणि त्यांचा आवाज हा खणखणीत आवाज असतो मोठा आवाज असतो दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड द सोनेरिटी ऑफ मेटल्स या धातूच्या गुणधर्मालाच नादमैता असं म्हटलं जातं